आम्ही लिटरली सध्या या महिन्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज, मी ॲव्हरेज म्हणतोय, 6 ते 7 तास डेली लेक्चर्स होत आहेत. ओके, आणि तेवढे आपले विद्यार्थी तेवढे कसून कष्ट सुद्धा करत आहेत. तर तशा पद्धतीनं कमिटमेंट तुमची जर असेल तरच बॅच जॉईन करा, कारण तरच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे इथं कुठल्याही पद्धतीनं फ्लावरी काय शिकवलं जाणार नाही की हे असं कर तसं कर, तू क्लासला जॉईन हो, तुझं सिलेक्शन झालंच. अगदी प्रॅक्टिकल पद्धतीनं जसं स्पर्धा परीक्षेला अपेक्षित आहे एकदम रिअल टर्म्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. कुठंही काही ग्लोरीफाय केलं जाणार नाही. जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यालाच आणि त्यालाच फोकस केला जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांनी आपण यूट्यूब चॅनलवरती भेटतोय. त्याला कारण असं की आपल्याकडे जे मेन्सला ॲडमिशन झालेले आहेत, तर मेन्सचा सिलेबस अलीकडेच बदलले असल्यामुळे त्यामध्ये मी विजय आहे. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे की जुलै महिन्यामध्ये आयोगानं जे नोटिफिकेशन काढणार आहे पुढच्या ॲडव्हर्टाईजसाठी, तर त्या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगानं आपण नवीन बॅच अनाऊन्स करतोय, ज्याच्यामध्ये प्रिलिम्सपासून आपली सुरुवात होणार आहे. आपली ही जी बॅच असणार आहे ही प्री प्लस मेन्स इंटिग्रेटेड असणार आहे. आता सध्या आपण प्रिलिमपासून सुरुवात करणार आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये ही बॅच असेल. ही क्लासरूम बॅच म्हणून पुण्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पुण्यामध्ये येऊन क्लासरूम बॅच अटेंड करू शकता. ज्यांना पुण्यात येऊन अभ्यास करणं शक्य नाही तर ते ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच अटेंड करू शकता. ओके, सो आपली बॅच जी आहे ती 15 जुलैला सुरुवात होणार आहे. मुद्दा म्हणून थोडी पुढची डेट घेतलेली आहे, कारण त्याला कारण हेच आहे की सध्या जी माझी प्रियॉरिटी आहे ती मेन्स बॅचला होती, त्यामुळं मला मॅक्झिमम सिलेबस त्याचा कव्हर करायचा होता. आणि आयोगाचं सध्या जे ओव्हरऑल पिक्चर दिसतं, अजून आपल्याला प्रिलिमचा रिझल्ट आलेला नाही, त्यामुळं कदाचित जुलै महिन्यामध्ये जे नोटिफिकेशन येणार होते ते 1-2 महिन्यामध्ये पुढं 1-2 महिन्यापुरतं पुढं जाऊ शकेल. सो त्या अनुषंगानं आपण 15 जुलैची बॅच अनाऊन्स करतोय, जेणेकरून तुम्हाला एक सफिशियंट पिरियड जो आहे तो अभ्यासाला प्रिलिमला भेटला पाहिजे. ओके, सो याचं ड्युरेशन असेल प्री प्लस मेन्स दोन्हीच्या बाबतीमध्ये 9 महिन्याचं ड्युरेशन असेल. आपलं प्रिलिम्स जे आहे ते 15 जुलैपासून 3 महिने बॅच चालेल. या 3 महिन्यानंतर 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि टेस्ट सिरीजसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. सो त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला पुढे कळतील. ते आयोगाचं अंदाजित वेळापत्रक आहे जे आता मी जस्ट तुमच्याशी डिस्कस केलं. तर आयोगाच्या वेळापत्रकानुसार जाहिरात जी आहे ती जुलै महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. ओके, सो सध्या आपला जो अजून प्रिलिमचा रिझल्ट आलेला नाही आहे, सो त्या अनुषंगानं थोडं अजून काही हालचाल दिसत नाही, त्यामुळे कदाचित हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये 1-2 महिने पुढं मागं होऊ शकतं. पण आपण शेड्युलिंग करताना आता एक्झाम जी आहे ती 26 नोव्हेंबरलाच होणार आहे, अशा पद्धतीनं आपण प्रिलिम बॅचचं नियोजन केलेलं आहे. ओके, सो याचा निकाल जानेवारीमध्ये लागेल. त्यानंतर मेन्स जी आहे ती आपली 16 एप्रिलला होईल. ओके, सो आता सध्याच्या मेन्सला तुम्हाला जवळजवळ 5 महिने मिळत आहेत, पण इथे मात्र बघा 26 नोव्हेंबर नंतर 16 एप्रिल, म्हणजे साधारणपणे 4.5 महिनेच तुम्हाला मिळणार आहेत. सो त्यामुळे सध्या ही बॅच अनाऊन्स करायच्या आधी सुद्धा जे आता लास्ट इयर मधून पासआउट झालेले आहेत, जस्ट पासआउट जे स्टुडंट्स आहेत, ऑलरेडी जवळजवळ ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून जवळजवळ 40-50 स्टुडंटनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यांना मी सध्या महिनाभर आमची जी मेन्सची बॅच चालू आहे त्यालाच मी त्यांना एनरोल केलेला आहे. सध्या महिनाभर त्यांचा मेन्सचा अभ्यास चालू आहे, त्यामुळे समजा जे पुढच्या अटेम्प्टला प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना थोडा एक्स्ट्रा स्पेस मिळेल. ओके, सो बॅक टू आवर टॉपिक. 16 एप्रिलला एक्झाम आहे, तर या शेड्यूलच्या अनुषंगानं आपण बॅच अनाऊन्स करतोय. ओके, सो पहिली आपण प्रिलिम्स बद्दल चर्चा करू. जसं सांगितलं 15 जुलैला चालू झाल्यानंतर आपलं जे बॅचचं टायमिंग आहे ते 3 दुपारी 3 वाजल्यापासून पुढे ही बॅच चालू होईल. आता मिनिमम आपले 4 तासाचे लेक्चर्स होतील. 3 वाजल्यापासून 2-2 तासाचे एक सेशन असेल, त्यानंतर एक 1/2 तासाचा गॅप असेल, पुन्हा 2 तासाचा सेशन होईल. सो ही जी बॅच आहे 3 पासून जनरली 7:30 पर्यंत चालेल, काही कंडिशनमध्ये ती 8:30 पर्यंत एक्सटेंड होऊ शकते. ऑफिशियली जे ऑलरेडी आमच्याकडे एनरोल असतील मेन्सला किंवा मागच्या प्रिलिमच्या बॅचला असतील तर त्यांना कल्पना असेल की आपण कुठलीही ऑफिशियल सुट्टी देत नाही. ओके, एखाद्या वेळी समजा फॅकल्टीची काही इमर्जन्सी आली तर एखाद दिवस सुट्टी एखाद्या महिन्यात पडते, तर हेच कारण आहे की आम्ही वेळेमध्ये सिलेबस कम्प्लीट करू शकतो.
याचा जो कोर्सचा ड्युरेशन असेल प्रिलिमच्या बाबतीमध्ये फक्त बोलतोय, तो साधारणपणे 3 महिने ते 2.5 महिन्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल, कोणताही टॉपिक स्किप केला जाणार नाही किंवा हे याच्यातून वाचरे ते त्याच्यातून करारे, तुम्हाला नोट्स दिल्यात वाचून घ्या असं काही सांगितलं जाणार नाही. तुमच्या सिलेबसचा ईच अँड एव्हरी टॉपिक जो आहे जो एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो सगळा क्लासमध्येच कव्हर करून घेतला जाईल. ओके, त्याचे तुमचे टॉपिक वाईज टेस्ट वगैरे होतील. सो या सगळ्या कोर्सचा ड्युरेशन साधारणपणे 3.5 महिन्याचा राहील. याच्यामध्ये पुन्हा 1 महिने आपण टेस्ट सिरीज साठी ऍड करतो. ओके, त्याबद्दल आपण पुढे बोलूया. सो याचा जो सिलेबस आहे सगळ्यांना एक बेसिक कल्पना असेल, जे जस्ट पास आउट झालेत ज्यांना अग्री एमपीएससी बद्दल माहित नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतोय. आपली पूर्व परीक्षा आहे ती 200 मार्काची होईल, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. त्यानंतर पूर्व परीक्षेला 2 पेपर आहेत, ऍग्रिकल्चर वरती प्रश्न विचारले जातात, 200 प्रश्न विचारले जातील, 100-100 दोन पेपर, 50 मार्क्सची मुलाखत असेल. हे दोन्ही 400 आणि 50 मार्काची मुलाखत मिळून 450 मार्काचं मेरिट लागेल आणि याच्यातून ठरेल तुम्ही अधिकारी व्हाल की नाही, आणि झाला तर क्लास 1 व्हाल, क्लास 2 व्हाल का क्लास 2 ज्युनियर व्हाल. ओके, सो बॅक टू अवर टॉपिक. प्रिलिम्स जे आहे तर प्रिलिम्स 100 प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी असे 3 सेक्शन केलेले आहेत. याच्यातलं मराठी आणि इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो एमपीएससीचा ऑलमोस्ट सगळ्या एक्झामना जो सिलेबस असतो तोच असतो. असं काय टेक्निकल सर्व्हिससाठी किंवा अग्री एमपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी, वन सेवेच्या पूर्व परीक्षेसाठी म्हणून असा कोणताही नवीन सिलेबस नाही आहे, लक्षात येते का बघा. ओके, त्यानंतर सामान्य क्षमता चाचणीमध्ये जीएस आणि चालू घडामोडी आणि क्वांट रिझनिंग अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता ऑलरेडी 1 पेपर झालेला आहे, सो आपल्याला एक साधारणपणे वेटेज माहीत आहे. याच्यामध्ये मराठी 15 क्वेश्चन्स विचारले जातात, इंग्रजीला 15 क्वेश्चन्स विचारले जातात, त्यानंतर इथे 10 किंवा 5 अशा पद्धतीनं वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यात कमी मार्क्स हे मागं झालेल्या एक्झामला जे होतं ते पर्यावरणला होतं, 5 क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर कमी क्वेश्चन विचारले गेले भूगोलावरती, 7 क्वेश्चन विचारले गेले. बाकीच्याला ऑन एन एव्हरेज 10 च्या आसपास क्वेश्चन्स होते. आता हाच पॅटर्न पुन्हा राहील का हा क्वेश्चन खूप लोकांना पडतो. सो जनरली आयोग पॅटर्न बदलत नाही, पण आता मागच्या 2-3 वर्षातील आयोगाचा अनुभव बघता तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. पण स्टील आत्ता जो एक्झाम झालेला आहे ज्याच्यामध्ये क्वांट रिझनिंगला जनरल मेंटल ॲबिलिटी जवळजवळ 25 क्वेश्चन विचारले जाते. सो ही वर्स्ट कंडिशन आहे, याच्यापेक्षा आता वाईट काय होणे नाही, लक्षात येते का. त्यामुळे तुमचे जर मागं झालेल्या सिलेबसच्या अनुषंगाने तुम्ही जर तयारी केला तर याच्यापेक्षा काय वाईट असू शकत नाही. वाईट इन द सेन्स 25 मार्काचं बुद्धिमत्ता चाचणी सोडवायला वेळ खूप लागतो, त्यामुळे बऱ्याच लोकांचा पेपर कव्हर नाही झाला किंवा जे बुद्धिमत्ता चाचणी गडबडीत सोडवलं ते चुकले, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचे मार्क्स खूप कमी झालेत. सो या फॉर्मॅटची पद्धतीनं तुम्ही जर तयारी केला तर 25 पेक्षा आता जास्त तर काही बुद्धिमत्ता चाचणीला विचारलं जाणार नाही. आयोगाला चेंज करायचं असेल तर याच्यापेक्षा क्वेश्चन्स कमी करावे लागेल, पर्यावरण किंवा भूगोलला वेटेज वाढवावं लागेल. सो ऑलरेडी जो मागचा सेटअप आहे, मागचा पेपर जो आहे तो खूप कठीण काठिण्य पातळीचा होता असं आपण म्हणू शकतो. ऑन द बेसिस ऑफ की टाईम मॅनेजमेंट तिथं खूप क्रुशियल होतं, खूप कमी वेळात तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन सोडवायचे होते. सो याच्यापेक्षा तरी अवघड होणार नाही, त्यामुळे याची तयारी आपण केली आणि आयोगाने पॅटर्न बदलला तर तो सोपाच पॅटर्न असणार आहे. ओके, सो पॅटर्न बद्दल आपण डिस्कस केलं, सिलेबस बघितला. या सिलेबस बद्दल डिटेल्ड आपण नंतर चर्चा करू की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कुठं फोकस केला पाहिजे. आत्ताच्या व्हिडिओचा पर्पज हा आहे की आपल्या कोर्सची माहिती देणार. ओके, सो बॅचची इन्फॉर्मेशन बघा. इथून पुढचे आपले जे क्लासेस होत आहेत ते सगळे डिजिटल क्लासरूम वरती होत आहेत. आता याच्याने काही खूप मोठा फरक नाही पडत, ऑलरेडी जो क्वालिटी कंटेंट आहे तोच मिळतोय. आधी आपण ऑनलाईन मागच्या प्रिलिम्सला क्लासरूम बॅच वेगळी होती, त्यानंतर आपली ऑनलाईन बॅच वेगळी होती, तर आता आपण दोन्ही बॅच एकत्र करतोय आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरती येतोय. त्यानंतर डेली आपले मिनिमम 4 तासाचे टीचिंग होणार आहेत. मी मग असे तुम्हाला सांगितलं, ईच अँड एव्हरी सब्जेक्ट कव्हर केला जाईल, म्हणजे
हे आम्ही पहिल्या दिवसांपासून प्रॉमिस करतोय आणि तशा पद्धतीने प्रॉमिस फॉलो करतोय. तुम्ही प्रिलिम्सला जर बघितलं असेल किंवा तुमचे कोणी सिनियर्स वगैरे मागच्या बॅचला असतील तर त्यांना विचारा की आपण 30 एप्रिलला आपली पूर्व परीक्षा होती तर आपण मार्च एंडला सिलेबस कम्प्लीट केला होता आणि अख्खा एक महिना विद्यार्थ्यांना 5 फुल लेंथच्या टेस्ट सिरीज साठी प्रिपेअर करायला लावलं होतं. त्यामुळे त्यांचं तितक्या वेळा रिव्हिजन झालेलं आहे, त्यांना टाइम मॅनेजमेंट लक्षात आलेलं आहे. सो अभ्यास करणं म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत वाचत राहणं असं नसतं. तुम्हाला एक रिव्हिजनसाठी सफिशियंट पिरियड तुम्हाला मिळावा लागतो. तो जर नाही मिळाला किंवा तुम्ही तो नाही काढला तर केलेल्या अभ्यासाला काही अर्थ नसतो. ओके, तर त्या पद्धतीनं क्लासचं नियोजन केलं जातं. त्यामुळं आपले क्लासचे ड्युरेशन हे मिनिमम 4 तास असतात. मी मिनिमम म्हणतोय, जर गरज पडली तर 3चा क्लास हा 1:30 पण चालू होईल किंवा जो 7:30 संपणार होता तो 8:30 पण संपेल. तर त्या दृष्टीनं ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी डेटा पॅक, मोबाईल चार्जिंग वगैरे याची सुविधा किंवा सोय तुम्ही केली पाहिजे, किंवा क्लासरूमच्या विद्यार्थ्यांनी एवढा वेळ बसायची तुमची तयारी पाहिजे. आता मेन्समध्ये सुद्धा बघा, मागचे 1-1.5 महिने मी युट्यूबवरती ऍक्टिव्ह नाही आहे, त्याला कारणच असं आहे की माझी प्रायोरिटी आता मेन्स बॅच आहे, मग अशी तुम्हाला सांगितलं. आणि एवढा मोठा सिलेबस आहे, आम्ही लिटरली सध्या या महिन्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज, मी ॲव्हरेज म्हणतोय, 6 ते 7 तास डेली लेक्चर्स होत आहेत. ओके, आणि तेवढे आपले विद्यार्थी तेवढे कसून कष्ट सुद्धा करत आहेत. तर तशा पद्धतीनं कमिटमेंट तुमची जर असेल तरच बॅच जॉईन करा, कारण तरच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे इथं कुठल्याही पद्धतीनं फ्लावरी काय शिकवलं जाणार नाही की हे असं कर तसं कर, तू क्लासला जॉईन हो, तुझं सिलेक्शन झालंच. अगदी प्रॅक्टिकल पद्धतीनं जसं स्पर्धा परीक्षेला अपेक्षित आहे एकदम रिअल टर्म्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. कुठंही काही ग्लोरीफाय केलं जाणार नाही. जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे त्यालाच आणि त्यालाच फोकस केला जाईल. शेवटी तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा माझ्या क्लासला जॉईन व्हा. लक्षात ठेवा, अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही माझ्या क्लासला जॉईन जरी झाला तरी अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. क्लासला जॉईन व्हायचा फक्त फायदा हा राहील की तुमचा टाइम ड्युरेशन कमी होईल. मी तुम्हाला अशा पद्धतीनं अभ्यास कर, हे बुक्स वाच, किंवा तुमचे कॉन्सेप्ट क्लासमध्ये कव्हर होतील ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. सो तुम्ही जे अनुभवातून 2-3 वर्ष एक्झाम देऊन जे शिकणार आहात ते तुम्हाला आमच्या अनुभवातून तुम्हाला रेडीमेड मिळेल. हा क्लासचा उद्देश आहे. इथं कुठंही काही तुम्हाला रेडीमेड दिलं जाणार नाही, तुम्हाला कष्ट करावाच लागणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं मी असं कुठेही क्लेम करत नाही की माझ्या क्लासला ये आणि तू लगेच तुझं सिलेक्शन 100% होणार. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांनी आवर्जून जॉईन व्हा. तुम्ही मागच्या स्टुडंटचे रिव्ह्यू घ्या, तुम्हाला लक्षात येईल. बॅक टू अवर टॉपिक, कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाईल. आता आपण डिस्कस केलं, जर मागची आमची प्रिलिमची बॅच जर बघितली तर आम्ही जे नोट्स दिले होते किंवा लेक्चर्समध्ये नोट्समध्ये जे ॲडिशन करायला लावले होते तर त्याच्यातून जवळजवळ 60 क्वेश्चन्स विचारले गेले. हे कुठेही हवेत गप्पा मारत नाही आम्ही, ह्याचे प्रूफ सुद्धा आहेत. ओके, सो याचा अर्थ असा नाही आहे की आयोगाने आमच्या नोट्समधून क्वेश्चन पेपर काढले, तसं होणं शक्य नाही. याचा अर्थ एवढाच आहे की आमची जी फॅकल्टी आहे ती तेवढी एक्सपिरियन्स्ड आहे की आयोगाच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे हे त्याला लक्षात येतं. मी स्वतः एन्व्हायरमेंट टॉपिक मागच्या बॅचला घेतला आणि या बॅचला सुद्धा घेणार आहे. माझ्या एन्व्हायरमेंटच्या नोट्स ऑलरेडी टेलिग्राम चॅनेलवरती तुम्ही बघू शकता, फ्रीली अवेलेबल आहे. आणि ती प्रिलिम आपली 30 एप्रिलला होती, त्याच्या आधीच फेब्रुवारी महिन्यामध्ये मी टेलिग्राम चॅनेलला पब्लिक चॅनेलला टाकलं होतं आणि बऱ्याच लोकांनी त्याचे झेरॉक्स पण काढले, बऱ्याच लोकांना फायदा झाला. त्या नोट्समधून 5 क्वेश्चन एन्व्हायरमेंटवरती विचारले होते, 5 च्या 5 क्वेश्चन त्या नोट्समध्ये. जर तुम्ही नोट्स व्यवस्थित वाचला असाल तर सोडवू शकला असता. म्हणजे माझं तरी क्लेम होतं की 10 पैकी किमान 8-9 क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील, पण आयोगाने तेवढं वेटेस त्याला नाही दिलं. पण 5 प्रश्न विचारले ते 5ही प्रश्नांची उत्तरं ज्यांनी नोट्स व्यवस्थित वाचले असतील त्यांना देता आलेले आहेत. ओके, अगदी याच्यामध्ये क्लासमध्ये नसलेले स्टुडंट पण आहेत ज्यांनी फक्त आपले शेवटचे रिव्हिजनचे मॅराथॉन लेक्चर्स बघितले युट्यूबवरचे शेवटच्या महिन्यातले. ओके, सो तितक्या क्वालिटी कंटेंट आपण देतो, तेवढ्या हायली क्वालिफाईड पुण्यातले बेस्ट फॅकल्टी आपण याच्यासाठी निवडतोय. ओके, सो याच्यामध्ये आणखीन आपण एक ऍड केलेला आहे, मागच्या प्रिलिमच्या बॅचला आपण एक बुक पब्लिश केलं होतं, आपले जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स आहेत. आयोगाने आता आपला प्रिलिमचा सिलेबस मागच्या ऍडला बदलल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं की जो काय नवीन सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन कुठले बघायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर होता. सो आम्ही या दृष्टीनं काय केलं की ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग याचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन एकत्र केले, जे आत्ताच्या सिलेबसला पण आहेत, आणि जे नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेले आहेत
हे जर मग राज्यसेवा मुखीला असेल, जसं एन्व्हायरमेंट राज्यसेवा मुखीला जास्त प्रश्न विचारला जातं, पूर्वला थोडे विचारले जातात, त्यातून घेतलेले आहेत. असे कंबाईनचे राज्यसेवा पूर्व मुख्य आणि हे तिन्ही स्ट्रीम्स अॅग्री फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंग या सगळ्या परीक्षांमधून एकत्र करून ते PYQ बुक केलेलं आहे आणि ते विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. हे बुक आपण या बॅचच्या स्टुडंटना फ्रीमध्ये देतोय. ओके, त्याचबरोबर आपल्या नोट्स याच्या अगोदर आपण स्पायरल पद्धतीने देत होतो, तर या बॅचला तुम्हाला नोट्स बुकलेट फॉर्ममध्ये मिळतील. सो हे एक ॲडिशन आहे. यावेळी मी टीचिंग फॅकल्टीबद्दल सांगितलं, पुण्यातले सगळ्यात बेस्ट फॅकल्टी आपण टीचिंगला घेतोय, त्याच्यामुळंच आपली प्रिलिमची जी बॅच आहे त्या प्रिलिमच्या बॅचमध्ये पुण्यातली जी रेप्युटेड अकॅडमी आहे विद्यासागर अकॅडमी, जी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, तर त्यांच्याबरोबर आपण प्रिलिम्स कोलॅबोरेशनमध्ये असतो. प्रिलिम्सला तुमच्याबरोबर इंजिनिअरिंगचे पण विद्यार्थी असतील, फॉरेस्टचे पण विद्यार्थी असतील आणि तुम्ही स्वतः ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असाल, त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअली दोन्ही क्लासेसचे जे बेस्ट फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला बाहेर काय कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, अशाच पद्धतीने आपण मागच्या प्रिलिम्सला सुद्धा कोलॅबोरेशनमध्ये बॅच घेतली होती, इथं सुद्धा आपण कोलॅबोरेशनमध्ये बॅच घेतोय. दुसरं, मागच्या कोर्सला आपल्याला खूप चांगला जो रिस्पॉन्स मिळाला, आपण 5 फुल लेंथच्या प्रीच्या आणि मेन्सच्या टेस्ट घेतोय. आता ह्या टेस्ट आपण 5च घेतोय, तुम्ही म्हणाल काही ठिकाणी 10 घेतलं जातं, 15 घेतलं जातं, तर तुम्ही अजूनही मागचे झालेले जे पेपर्स आहेत तर ते कम्पेअर करा, तुम्हाला क्वालिटी लक्षात येईल. आम्ही जेवढं प्रॉमिस करतो त्याच्या दुपटीनं डिलिव्हर करतो, त्यामुळे 5 आम्ही जर देत असू तर 5 त्या आयोगाच्याच क्वालिटी असतील आणि तुम्हाला त्याचा फायदा ॲक्च्युअलमध्ये होणार आहे. ओके, तशा पद्धतीनं तिथं एक्सप्लेनेशन PDF पण असतं. सो 5 ऑनलाईन फुल लेंथ ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी टेस्ट आहे तुम्हाला प्रिलिम्सला पण मिळेल आणि मेन्सला पण मिळेल. ओके, त्याबद्दल आपण पुढे सेपरेट बोलू. तुम्ही कोणत्याही कोर्सला जरी ऍड झाला, समजा फक्त मेन्स लावला, फक्त प्रिलिम्स लावला किंवा प्रिलिम आणि मेन्स इंटिग्रेटेड लावला, तरी तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यूला असाल त्यावेळी तुमचे 2 फ्री मॉक इंटरव्ह्यूज पुण्यामध्ये घेतले जाते. ओके, सो हे एक ॲडिशनल आहे. त्यानंतर या बॅचमध्ये बघा, तुमचा अभ्यास चालू असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं याच्यासाठी हिप्नोथेरपी किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन थेरीचा एक सेशन आपण प्रिलिमच्या बॅचमध्ये ठेवतोय. आपल्याकडं ओमकार शेंडुरे सर आहेत जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत इरिगेशन डिपार्टमेंटला, तर ते स्वतः हा सेशन घेणार आहेत. तर ही एक ॲडिशनल आपण बाब म्हणू शकतो. पुढं आहे आपला जो क्लास आहे ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी, तो अगदी हायवेला टच आहे. जे पुण्याचे असतील त्यांना माहीत आहे नवले ब्रिज जे आहे, पुणे मुंबई बायपास जो रोड आहे कात्रजपासून हायवेला येणारा, तिथं नवले ब्रिज आहे. तर अगदी हायवे टच नवले ब्रिजला लागूनच आपली नवले अकाउंट बिल्डिंग आहे, तर तिथे आपले क्लासरूम भरतात. तुम्ही गुगल मॅपला सर्च करू शकता. ओके, पुढे आहे ऑनलाईन बॅचच्या संदर्भात. ज्यांना ऑनलाईन प्री आणि प्री प्लस मेन्स दोन्ही बॅचेस करायचे आहेत त्यांच्यासाठी बघा, आपली जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची असेल. तुम्ही आत्ता जर परचेस केला तर इथून पुढे तुम्हाला 1 वर्ष त्या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि टेस्ट अवेलेबल राहतील. याच्यामध्ये तुम्ही 1 वेळा लाईव्ह बघू शकता आणि व्हिडिओची जी लेंथ असेल त्याच्या 3 पट तुम्ही व्हिडिओ बघू शकता. फॉर एक्झाम्पल, समजा 2 तासाचा जर व्हिडिओ असेल, ओके, तर तुम्हाला 6 तासापर्यंत आपण व्हिडिओ बघायला अलाउड करतो. आता इथं व्ह्यूचं लिमिट नाही ठेवलं, ड्युरेशनचं लिमिट का ठेवलेलं आहे, याला सिम्पल रिझन हे आहे, समजा तुम्ही व्हिडिओ प्ले केला, 5 मिनिटं झाली तुम्ही व्हिडिओ बघताय, काही कामानिमित्त तुम्हाला बंद करावं लागलं, कामानिमित्त तुम्हाला व्हिडिओ बंद करायला लागला, तर अशा वेळी जर व्ह्यूज लिमिट असेल, 3 टाइम्स आपण व्ह्यू दिला तर 1 व्ह्यू काउंट होतो. तर पण या केसमध्ये काय होईल, तुम्ही जर 5 मिनिटं व्हिडिओ बघितला असाल तर 2 तासाचा व्हिडिओ आहे सपोज, तर 6 तासांपैकी फक्त 5 मिनिटे तुमच्या खात्यामधून वजा होतील. सो 3 टाइम्स ड्युरेशन आहे आणि 1 वेळा लाईव्ह बघू शकता. त्यानंतर टेस्ट सिरीज बद्दल आपण बोललो. आता जे क्लासरूमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी क्लासमध्ये आपण टेस्ट घेतो, जे ऑनलाईन आहेत त्यांना ऑनलाईन आपण टेस्ट अवेलेबल करून देतो. आपल्या ज्या फुल लेंथच्या टेस्ट होतात तर त्यासाठी आपण काही महाराष्ट्रामध्ये 10 ते 11 सेंटर्सवरती फुल लेंथच्या टेस्ट घेतो. जे ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी आहेत ते 50% डिस्काउंटमध्ये ऑफलाईन बॅचला किंवा त्या टेस्टला जाऊन टेस्ट सिरीज देऊ शकतात. म्हणजे अगदी नॉमिनल फी असते 150-200 आसपास, तर तेवढी देऊन तुम्ही एनरोल होऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथच्या टेस्ट सिरीज दोन्ही इन्क्लुडेड आहेत.
पुढे आहे जसं ऑफलाईनच्या बॅचला फ्री बुकलेट्स किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसचं बुक मिळणार आहे, तसं ऑनलाईन बॅचला सुद्धा हे मिळणार आहे. आम्ही तुम्हाला कुरिअरने तुमच्या पत्त्यावरती पाठवणार आहोत. पुढं आहे की अगेन जसं ऑफलाईन बॅचला सुद्धा मॉक इंटरव्ह्यू आपण कंडक्ट करतो, ऑनलाईन बॅचचे स्टुडंट जरी त्यांनी ऑनलाईन एनरोल झाले असले तरी आपण त्यांना पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू जर ते इच्छुक असतील आणि ज्यावेळी इंटरव्ह्यूला असतील त्यावेळी पुण्यामध्ये त्यांची दोन मॉक इंटरव्ह्यूची आपण व्यवस्था करणार आहोत. ओके, सो अशा पद्धतीनं आपलं ॲप आहे, तुम्ही गुगल प्लेला बघू शकता. आता प्री झाल्यानंतर आपण ही इंटिग्रेटेड बॅच असल्यामुळे बघा की प्री झाल्यानंतर आपण मेन सुरू करणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना ही शंका असते, बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रिलिम सोबतच आपण मेन सुरू करतोय, तर तसं होणार नाही आहे. लक्षात घ्या, आत्ता झालेला जो मागचा प्रिलिम्सचा पेपर आहे आणि लोकांचे मार्क्स आहेत आणि कट ऑफ किती लागेल हे जर प्रिडिक्शन बघितलं तर प्रिलिम्स खूप चॅलेंजिंग आहे. ज्यावेळी प्रिलिम्सचा सिलेबस बदलला होता त्यावेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आता प्रिलिममध्ये कंबाईन राज्यसेवा आणि यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उड्या पडतील. ओके, आणि यांचा अभ्यास खूप चांगला असणार आहे त्यामुळे प्रिलिमचा कट ऑफ खूप जास्त लागेल. यांचा भले मेन्सचा ॲग्रिकल्चरचा काही अभ्यास नसेल पण हे कट ऑफ वाढवून ठेवतील, तर तशा पद्धतीनं झालेला आहे. मी तुम्हाला कट ऑफ वरती पण एक सेपरेट व्हिडिओ बघितला आहे, सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर आत्ता सुद्धा येणाऱ्या जी पुढची एक्झाम आहे त्याची सुद्धा प्रिलिम क्वालिफाय होणं महत्वाचं आहे. म्हणजे जरी इथं तुम्हाला महाराष्ट्रात टॉपर यायचं नसेल तरी ॲटलिस्ट तुम्हाला एक कम्फर्टेबल मार्जिनने तरी पुढे असावं लागेल. म्हणजे या झालेल्या एक्झाममध्ये बघा, जे 100 पुढे ज्यांचे स्कोर्स आहेत ते निवांत मेन्सचा अभ्यास करतात किंवा 90-95 पुढे आहेत ते व्यवस्थित मेन्सचा अभ्यास करतात, पण जे अगदी 70-85 रेंजमध्ये आहेत त्यांना धाकधूक आहे माझं होईल की नाही होईल की नाही. आणि याच्यामध्ये कुठंतरी मेन्सचा अभ्यास कॉम्प्रोमाइज केला जातो. समजा मेन्सचा कट ऑफ प्रीचा कट ऑफ जरी खाली आला आणि हे सगळे जरी आत आले तरी यांनी मागचे जे 2 झालेले आहेत ते व्यवस्थित युटिलाइज केलेले नसतात, कारण त्यांना नक्की माहीत नसतं की माझं होणार आहे की नाही. ओके, त्यामुळे तुमची प्रिलिम मध्ये तुमचं टार्गेट हे पाहिजे की जो काय कट ऑफ लागेल त्या कट ऑफ पेक्षा कम्फर्टेबल तुमचे 15-20 मार्कांनी तुम्ही पुढे पाहिजे. म्हणजे कट ऑफ काही लागला तरी तुम्हाला काही टेन्शन राहत नाही. ओके, सो त्या दृष्टीनं आपण तयारी करून घेणार आहोत, त्यामुळे प्रिलिम मध्ये मेन्स घुसडली जाणार नाही. ओके, लक्षात येत आहे. सो आपली प्रिलिम 26 नोव्हेंबरला होईल, त्यानंतर आपण एक 1.5 दिवसाचा गॅप घेऊन 3 डिसेंबरला आपण मेन्सची बॅच सुरू करतोय. जसं आताची जी सुद्धा मेन्सची बॅच चालू आहे बघा, 30 एप्रिलला एक्झाम झाली, आपण 9 मेला मेन्सची बॅच सुरू केलेली आहे आणि अगदी डे 1 आपले लेक्चर्स होत आहेत. कारण मी जी कमिटमेंट दिली की सगळा सिलेबस कव्हर होईल ती कमिटमेंट आपण तंतोतंत पाळतोय. ओके, सो 3 डिसेंबरला बॅच चालू होईल. आता प्रिलिम पेक्षा मेन्सचा सिलेबस खूप जास्त आहे त्यामुळे इथं डेली मिनिमम 5 तासाचे लेक्चर्स तुमचे होतील. आता त्यावेळी टायमिंग काय असेल हे त्यावेळी आपण अनाऊन्स करू. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की 5 तास डेली लेक्चर्स होतील आणि याचा जो कालावधी आहे तो जवळजवळ 4.5 महिन्याचा असेल. ओके, सो मेन्स बद्दल ही इन्फॉर्मेशन होती. पुढे आपण बघू आता याची फीज काय आहे. ओके, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा, सर या कोर्सची फी काय आहे. जर तुम्ही 1 पे करत असाल, आपण आधी फक्त प्रीच्या बॅचचं बघू, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही 1 पे करत असाल तर 11,500 फी आहे. आता या 11,500 मध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं बुक इन्क्लूड आहे, ज्याची किंमत आपण ऑफिसमध्ये 500 देतो. तुम्हाला कुरिअरने ते जवळजवळ 600-650 रेंजमध्ये भेटतं, डिपेंड्स आपण कुठं पण कुरिअर करतोय. तर ते बुक याच्यामध्ये फ्रीली इन्क्लूड आहे. तर तुम्ही 1 पे करत असाल तर 11,500 आहे. तुम्ही जर इन्स्टॉलमेंटमध्ये पे करत असाल तर 12,500 आहे. पहिली इन्स्टॉलमेंट तुम्हाला 1,800 भरावी लागेल आणि त्यानंतर 4,000. आता दुसरी जी इन्स्टॉलमेंट आहे ती पहिली इन्स्टॉलमेंट दिल्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला भरावी लागते. ओके, जर तुम्ही हेच ऑफलाईन बॅच करणार असाल फक्त प्रिलिमची तर त्याला 13,500 फी आहे. याच्यामध्ये सुद्धा PYQ बुक इन्क्लूड आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये करणार असाल तर 1,000 एक्स्ट्रा भरावे लागतील तुम्हाला. सुरुवातीला 9,000 भरावं लागेल, नंतर महिन्याभरामध्ये 5,500. ओके, लक्षात येत आहे. त्यानंतर प्री प्लस मेन्स बघा इंटिग्रेटेडची, याच्यामध्ये जर तुम्ही 1 फी भरणार असाल तर ऑनलाईन स्टुडंटसाठी 18,000 फी आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये भरणार असाल तर 19,000 फी आहे. त्यानंतर ऑफलाईन बॅचमध्ये तुम्ही 1 भरणार असाल तर 26,000 आहे प्री प्लस मेन्सला,
आणि इन्स्टॉलमेंट पर्यंत भरणार असाल तर 28,000 आहे. आता याच्यामध्ये आपण एक नवीन गोष्ट इन्क्लूड केलेली आहे, ती आहे ग्रुप डिस्काउंट. ओके, आता ग्रुप डिस्काउंट काय, तुम्ही जर मिनिमम 3 विद्यार्थ्यांनी एकत्रित ऍडमिशन केलं आणि सगळ्यांनी जर वन टाइम फी भरलं तर आपण ऍडिशनल 1,000 डिस्काउंट देतोय प्रत्येक कोर्स वरती. म्हणजे तुम्हाला ही 11,500 ची तुम्हाला 10,500 ला बसेल, ही 12,500 ला बसेल. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, तुम्ही मिनिमम 3 लोक असले पाहिजेत आणि तिघांनी वन टाइम पे केलं पाहिजे. तशाच पद्धतीनं इकडे प्री प्लस मेन्स ला सुद्धा आहे, ही 17,000 ला तुम्हाला बॅच बसेल, ही 25,000 ला बॅच बसेल. ओके, आता तुम्ही म्हणाल सर तुमची फी जास्त आहे बाकीच्या क्लासेसच्या कंपॅरिझन मध्ये, तर इथं फक्त मी एवढंच बोलेन की तुम्ही फक्त रिव्ह्यू घ्या. आता फी जास्त आहे कारण आपण तशा पद्धतीनं फॅकल्टी घेतोय, म्हणजे पुण्यातले जे बेस्ट बेस्ट क्लासेसला शिकवलं जातं, भगीरथ क्लासेस असेल, युनिक अकॅडमी, तर तिथली फॅकल्टी आपण घेतो. तर तो खर्च इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, असं बरंच बॅकग्राऊंडचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जातं, तर याची तेवढी कॉस्ट आपल्याला पे करावी लागते. इथं लक्षात घ्या, आपण डिग्रीला याच्यापेक्षा फी एका वर्षाला भरतो आणि इथं तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, त्यामुळं फक्त 2-3,000 फी जास्त आहे म्हणून तुम्ही जर दुसरा विचार करत असाल तर थोडं थांबा, दोन्हीकडचे डेमो लेक्चर्स बघा, मगच निर्णय घ्या. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, मागच्या 2-3 बॅचेसचा माझा अनुभव आहे. सुरुवातीला विद्यार्थी घाई गडबडीत निर्णय घेतात आणि नंतर फोन करून म्हणतात सर आमचा निर्णय चुकला, आम्हाला तुमच्याकडे यायचं होतं वगैरे. पण अशा वेळी आपण काही करू शकत नाही कारण त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फी भरून ठेवलेली असते. ओके, सो पुन्हा पुन्हा त्याच चुका टाळू नका. तुम्हाला भले एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीचा क्लास लावायचा नसेल तरीही तुम्ही तुमचा जो काही निर्णय असेल त्याच्याबरोबर एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीचे डेमो पण बघा आणि मगच निर्णय घ्या. फक्त आणि फक्त ओरिएंटेशन लेक्चरवरती किंवा यूट्यूबच्या व्हिडिओवरती निर्णय घेऊ नका, हे मला सुद्धा लागू आहे. या माझ्या व्हिडिओवरती फक्त निर्णय घेऊन तुम्ही माझ्याकडे येऊ नका. तुम्ही याच्या आधीचे यूट्यूबवरचे आमचे व्हिडिओ बघा, ॲपवरती पण काही फ्री डेमो लेक्चर्स आहेत. जे काही जुने स्टुडंट्स असतील त्यांच्या जर तुम्हाला माहितीचे असतील तर त्यांच्याशी संपर्क करा. तुमचे कोण सिनियर मेंबर ॲग्रिकल्चर MPSCचा अभ्यास आधीपासून करत असतील तर त्यांना तुम्ही विचारा, त्यांचं ओपिनियन घ्या. आता सध्या माझ्याकडं मेन्स बॅचला 35-40 अशी लोक आहेत जे ऑलरेडी 2017 आणि 2018 ऑफिसर्स आहेत, जे मंडल कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत. आणखीन 40-50 विद्यार्थी असे आहेत जे ऑलरेडी AFO म्हणून बँकेत जॉईन आहेत आणि अगदी मग उत्तराखंड पंजाब पासून तमिळनाडूपर्यंत यांची पोस्टिंग आहे जे बँकेत आहेत ते. आणि आमचे ऑनलाईन मेन्सचे कुरिअर आम्ही त्यांना तमिळनाडू आणि पंजाबपर्यंत पण पोहोचवतोय. ओके, सो जे ऑलरेडी या प्रवासात आहेत, ज्यांनी ऑलरेडी 1-2 MPSCचे अटेम्प्ट दिलेले आहेत, तर त्यांचं ओपिनियन घ्या मगच निर्णय घ्या. अगेन आय एम रिपीटिंग की माझं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही माझ्याकडेच या, पण तुमचा जो काही डिसिजन असेल तो घाई गडबडीत घेऊ नका. ओके, सो ही आपण फीज बद्दल चर्चा केली. पुढं आपला जो क्लास आहे त्या क्लासच्याच फ्लोअरला अभ्यासिका पण आहे, अगदी क्लासच्या समोरच अभ्यासिका आहे. त्यामुळं इथं आपले जे काही 4-5 तासाचे क्लास होणार आहेत त्यानंतर तुम्ही अभ्यासिकेमध्ये इथल्या इथं अभ्यास करू शकता किंवा तुमचे काही डाऊट्स असतील अभ्यास करताना तर मी इथं 24 तास तुमच्यासाठी, 24 तास इन द सेन्स सकाळी 8-9 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 तर इथं मी तुम्हाला अवेलेबल असतो. सो तुम्ही लायब्ररी सुद्धा एक तुम्हाला ॲडिशनल फॅसिलिटी आहे. आता याचे चार्जेस वेगळे आहेत कारण लायब्ररी आपली नाही आहे. सो याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील आणि त्याचं टायमिंग सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजल्यापर्यंत आहे. एक्झामच्या टायमिंगला हे आणखीन वाढवलं जातं, हे रेग्युलर टायमिंग आहे. ओके, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जे प्रिव्हियस इयरचं बुक आहे जे आपण प्रिलिमच्या वेळी पब्लिश केलं होतं, ऑलरेडी त्याची जी पहिली एडिशन आहे 1,000 कॉपीज 11 दिवसांमध्ये संपली होती मार्च महिन्यामध्ये. त्यानंतर दुसरी कॉपी यायला वेळ झाला, तरी राहिलेल्या 15 दिवसांमध्ये त्यातल्या 500 कॉपीज संपलेले आहेत. तर जे इव्हन क्लासला नव्हते त्यांना सुद्धा या बुकचा खूप फायदा झालेला आहे. त्यामुळं हे बुक जे प्री प्लस मेन्सला किंवा प्रीला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना हे बुक फ्रीली त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके, सो हेचं इनर पेज आहे, तुम्ही नंतर बघू शकता. मी स्लाइड तुम्हाला शेअर करतोय आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती. ओके,
याचा इंडेक्स आहे, आय डोंट थिंक की तुम्हाला एवढं लहान दिसत असेल. आपण पुढे जाऊ, तुम्ही स्लाइड मध्ये बघा. टेस्ट सिरीज मध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं, आपण ज्या टेस्ट सिरीज घेतोय तो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपण मागच्या प्रिलिम्सला 11 सेंटरला घेतल्या होत्या. तुम्हाला इथं सेंटर दिसत असतील, तर समजा जे ऑनलाईनला स्टुडंट्स आहेत तर ते यापैकी कुठल्या सिटीज मध्ये असतील तर त्यांना काही नॉमिनल चार्जेस भरून 50% आपण डिस्काउंट देतो ऑनलाईन बॅचच्या स्टुडंटला, ते सेंटरला जाऊन आयोगाच्या वातावरणामध्ये तेवढ्या टाइम शेड्यूलमध्ये परीक्षा देऊ शकतात. ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीनं पाचही टेस्ट सिरीज व्यवस्थित दिलेला आहे, अगदी अभ्यास झाला नसला तरी, तर त्यांच्या मार्क्समध्ये खूप मोठा डिफरन्स पडलेला आहे, कारण त्यांना टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित जमलेला आहे. सो सगळंच काय फक्त अभ्यास करणे, एक अभ्यास करणे किंवा पाठांतर करणे, एक पाठांतर करणे असं नसतं. लक्षात येत आहे, तुम्हाला तुमच्या अभ्यासाबरोबर तुम्हाला रिव्हिजनला वेळ काढता आला पाहिजे. रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला मॅक्झिमम एमसीक्यू सोडवता आला पाहिजे, आणि एमसीक्यू सोडवल्यानंतर एवढा सगळा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट सोडवल्या पाहिजे, जेणेकरून जो काय माझा अभ्यास झालेला आहे त्या बेसिसवरती मी एक तासामध्ये 100 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देऊ शकतो का, कुठेही गडबड न करता, सिली मिस्टेक न करता. हे सगळं टेस्ट करायचं असेल तर टेस्ट सिरीज महत्वाची असते, आणि तेवढ्या क्वालिटी टेस्ट सिरीज आपण प्रिलिम्सला पण घेतो आणि मेन्सला पण घेतो. तर त्यासाठी ह्या सेपरेट सेंटर्स असतात. महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चर क्षेत्रात हा सगळ्यात पहिला प्रयोग आपल्या अकॅडमीने केलेला आहे आणि तो कंटिन्यू राहील. ओके, त्यानंतर जे क्लासरूम बॅचला येणार आहेत तर त्यांच्यासाठी या आवारामध्ये, आपल्या क्लासच्या आवारामध्ये मेडिकल कॉलेज आहे, आणि त्या मेडिकल कॉलेज असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला भरपूर हॉस्टेल्स, प्रायव्हेट हॉस्टेल्स अवेलेबल आहे. तर त्यातले काही पत्ते तुम्हाला स्लाइड्सला दिसत असतील, हे मी टेलिग्रामला स्लाइड शेअर करतोय, तुम्ही त्यांना व्यक्तिशः कॉन्टॅक्ट करू शकता. यांच्याशी आमचं कोणत्या प्रकारचं कॉलॅबोरेशन नाही, फक्त जे पुण्यामध्ये पहिल्यांदाच येत आहेत ज्यांना काही माहिती नाही त्यांच्यासाठी एक सोय म्हणून आपण यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवलेले आहेत. हे सगळे हॉस्टेल्स आहेत ते क्लासपासून 10 ते 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत, त्यामुळे तुम्ही जर क्लासरूम बॅच करणार असाल तर तुम्हाला व्हेकल क्लाससाठी आणायची गरज नाही. ओके, हे लेडीज हॉस्टेलचे पत्ते आहेत, त्यानंतर हे बॉईज हॉस्टेलचे पत्ते आहेत, तुम्ही नंतर टेलिग्राम चॅनलवरूनही स्लाइड्स बघू शकता. त्यानंतर ही जनरल आपले रूल्स आणि गाईडलाईन्स आहेत. तुम्हाला मी सांगितलं ऑनलाईन बॅचसाठी 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, 3 टाइम्स ऑफ ड्युरेशन तुम्ही बघू शकता. स्टडी मटेरियल जे आहे ते काही PDF फॉर्मॅटमध्ये देईल, आणि मोस्टली म्हणजे मेजॉरिटी ऑफ द फॉर्मॅट जो आहे तो प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये दिलं जाईल. प्रिलिमला तरी तुम्ही आम्ही तुम्हाला बुकलेट देतो. ओके, सो जे प्रिंटेड असतील ते तुम्हाला कुरिअरने पाठवलं जाईल. आता जे ऑनलाईनचे स्टुडंट आहेत त्यांच्याकडं चांगलं इंटरनेट कनेक्शन असलं पाहिजे, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट डेटा पॅक सफिशियंट असला पाहिजे, कारण ज्यावेळी तुम्ही 3-4 तास 5 तास 6 तासापर्यंत लेक्चर एक्सटेंड करता तेवढा डेटा सुद्धा कन्झ्युम होतो. तुमचा कमीत कमी डेटा कन्झ्युम होईल याच्या दृष्टीनं आपण लाईव्हचं जे क्वालिटी आहे ते आपण ऍडजस्ट केलेलं असते, पण स्टील नंबर ऑफ लेक्चर्स किंवा ड्युरेशन खूप जास्त असल्यामुळे चांगला डेटा पॅक असणं अपेक्षित आहे. ओके, पुढे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की बुकलेट्स आणि एमसीक्यू बुक वगैरे मिळेल. ग्रुप डिस्काउंट जे आहे त्याच्या पण त्याच्या संदर्भात पण आपण चर्चा केलेली आहे. सो ही माझी ओळख आहे, आता आधी दिलं पाहिजे होती. सो बऱ्याच लोकांना माहीत असेल माझी जी MSc आहे ते IRI न्यू दिल्लीला झालेली आहे, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये. 3 UPSC मेन्स आणि 2 राज्यसेवेच्या मेन्स दिलेल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी या पदावरती माझं 2011ची जी एक्झाम होती, ज्याचं जॉईनिंग 2013ला आलं, तर त्यावेळी झालेलं आहे. 2013 ते 2020 7 वर्ष मी सर्व्हिस केलेलं आहे. 2020 पासून मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कोचिंगचं काम करतोय. ओके, सो ही ब्रीफ इंट्रोडक्शन होती. सो इथं आपण थांबूया. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, किंवा हे जे 2 नंबर्स आहेत या 2 नंबरला तुम्ही कॉल करू शकता, तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. जर माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता, मी तुम्हाला जे काही तुमची शंका असेल ती दूर करण्याचा प्रयत्न करेन, मी माझ्या वेळेमध्ये तुम्हाला कॉल करेन. सो हा एक ब्रीफ इंट्रोडक्शन होता आपल्या नवीन बॅचच्या संदर्भामध्ये. तुम्ही जो मेन्सला रिस्पॉन्स दिलेला आहात किंवा याच्या आधीच्या प्रिलिम्सला रिस्पॉन्स दिलेला आहे, हार्डली 15 ऑक्टोबरला आपण एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीची सुरुवात केली होती माझ्या स्वतःच्या क्लासचा, तर
जो काही 7-8 महिन्याचा ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे तर ती खूप मोठी पोच पावती आहे. अशाच पद्धतीनं आपण क्वालिटी कंटेंट तुम्हाला मी आणि माझ्या टीमकडून मिळणार आहे. सो आपण इथंच थांबूया. धन्यवाद.